नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर साखर उद्योगातली एक महत्वाची बातमी आपल्या हाती येते आणि ती बातमी अशी आहे की राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी लातूरच्या देशमुखांना चांगलीच धोबी पछाड दिली आहे एकाच कारखान्यासाठी देशमुख पाच वेळेला कोर्टात गेले पाच आणि हे पाच ही बोट देशमुखांच्या वरती उमटलेले आहेत आता उस्मानाबाद जिल्ह्यातला सर्वात जुना सर्वात मोठा तेरणा सहकारी साखर कारखाना हा तानाजी सावंतांच्या भैरवनाथ शुगरच्या परिवारामध्ये सहभागी झालेला आहे डीआरटी कोर्टाकडून अमित देशमुखांच्या ट्वेंटी वन शुगरची याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे मंडळी साखर कारखानदारीमध्ये उतरलेल्या माणसांची भूकच एवढी प्रचंड असते की प्रत्येक साखर कारखाना आपलाच व्हावा अशी त्यांची धारणा असते त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते अगदी लातूर जिल्ह्यातला प्रत्येक कारखाना हा आमच्याच मार्गदर्शनात चालावा असं देशमुखांना वाटत असत म्हणूनच लातूर मधले अनेक कारखाने देशमुखांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेले आहेत अगदी त्यांनी उभा केलेले मांजरा विकास रेणा ही सहकारी साखर कारखाने तर जागृती ट्वेंटी वन यासारखी खाजगी साखर कारखाने पुढे उदगीरचा प्रियदर्शिनी ही यांनीच ताब्यात घेतला आणि बाकी कारखाने देखील ताब्यात यावे यासाठी ते प्रयत्न करतात बालाघाट देखील काही काळ इंडो शुगरच्या ताब्यामध्ये होता पुढे बालाघाट कशा स्वरूपात बाबासाहेब पाटलांच्या ताब्यात गेला याची कथा देखील आपण ऐकलेली आहे लातूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातली साखर कारखानदारी आपल्या ताब्यात राहावी यासाठी देशमुखांनी वाटेल त्या स्तरावर जाऊन प्रयत्न केलेले म्हणजे अगदी काल परवा निलंगेकरांचा शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेण्यासाठीचे प्रयत्न केले पण ते निलंगेकरच्या लोकांनीच हनून पाडले आणि आता तो कारखाना वेगळ्या व्यक्तींनी चालवायला घेतलेला आहे अर्थात त्याच्यावरतीही अनेक दोषारोप झालेले आहेतच नळेगाव सहकारी जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना नळेगाव जो शिवराज पाटील चाकूरकरांनी स्थापन केलेला होता त्या कारखान्यावर देखील ताबा मिळवण्यासाठी देशमुखांच्याकडून प्रयत्न झाले होते पण तिथेही यश आलं नाही कारखाने ताब्यात घेण्याच्या देशमुखांच्या भुकेला नळेगाव आणि शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्याने जरासा ब्रेक लावलाय नाहीतर औसा उदगीर लातूर इथले बहुतांश कारखाने हे देशमुखांच्या ताब्यामध्ये गेलेले आहेत म्हणजे किल्लारी साखर कारखाना देखील भारतीय जनता पक्षाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वात चालवला जातो आहे त्याला सुरुवातीला आम्ही वित्त पुरवठा करू असं वचन देशमुखांनी दिलं पण पुन्हा तांत्रिक नियम पुढे करून देशमुखांनी त्या कारखान्यावर देखील नीट चालणार नाही याची व्यवस्था करून टाकलेली आहे म्हणजे खरं तर वित्त पुरवठा करणंच कसं अडचणीचं आहे आता ते बँक त्यांना समजावून सांगते या स्थितीत देशमुखांची नजर गेली ती तेरणा कारखान्यावरती तेरणा कारखाना मिळवण्यासाठी देशमुखांनी आपली निविदा देखील भरली होती पण देशमुखांची निविदा वेळेत गेली नाही ती फेटाळून लावली आता अमित विलासराव देशमुखांच्या संस्थेची निविदा फेटाळून लावली केवढीही हिम्मत म्हणून डीआरटी कोर्टात डीआरटी कोर्टातून हायकोर्टात हायकोर्टातून डीआरटी कोर्टात असं पाच वेळेला देशमुख गेलेले आहेत आणि त्यांनी तेरणा सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यात मिळावा यासाठीचे प्रयत्न केले पण तानाजी सावंत भलतेच वस्ताद निघाले त्यांनी या कारखाना चालवला चालवायला घेण्यासाठीची सगळी तयारी केलेली होती आणि शेवटी कोर्टामार्फत म्हणजे राजकीय प्रेशरनी नव्हे कुणीही म्हणू शकतं की, की तानाजी सावंत आज राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत म्हणून त्यांना मिळाला हायकोर्ट डीआरटी कोर्ट हायकोर्ट डीआरटी कोर्ट अशा वाऱ्या करून देशमुखांना शेवटी हा कारखाना ट्वेंटी वन साठी मिळालेलाच नाहीये मला जरा या कारखान्याचं काही माहिती तुम्हाला सांगायची आहे एक या कारखान्यावर तीनशे पंचवीस कोटी रुपयांचं कर्ज आहे सगळ्यात मोठा कारखाना होता मराठवाड्यातला तिरणा उभारायला तेव्हा सगळ्यात मोठा कारखाना सगळ्यात जुना कारखाना पण आहे पद्मसिंह पाटलांनी स्थापन केलेला हा साखर कारखाना पद्मसिंह पाटलांच्याकडून तो पुढे निसटला पुढे काही दिवस ओम निंबाळकरांनी चालवला ओम निंबाळकरांच्या ताब्यात ही हा कारखाना राहिला नाही ते चालवू शकले नाहीत मग शेवटी पुढे काय करायचं म्हणून बारा वर्षापासून एक तप झालं हा कारखाना बंद होता एक तप एक कारखाना बंद असणं काय असतं तीनशे पंचवीस कोटी रुपयांच्या कर्जा करता तर तुम्हाला सांगतो जवळपास एकशे वीस गावांचा कारभार या कारखान्यावरती चालतो एकशे वीस गावातील लोक या कारखान्यावर विसंबून आहेत पस्तीस हजार सभासद आहेत तेरणा सहकारी साखर कारखान्याचे म्हणजे पस्तीस हजार लोकांचा ऊस या कारखान्याला येत असतो अर्थात त्यांच्या ऊस या कारखान्याला न गेल्यामुळं बारा वर्षापासून त्यांना कोणाकोणाचे पाय धरावे लागले असतील याची कल्पनाच करवत नाही ज्याच्या शेतात ऊस उभा आहे ना त्याला विचारा त्याचे हाल काय असतात त्याची अवस्था काय असते म्हणजे लांबचा कारखाना येतो तेव्हा काय भाव देतो कशा स्वरूपाचे पैसे लागतात तोडीला किती पैसे द्यावे लागतात हे शेतकऱ्यांना विचारा पस्तीस हजार सभासद एकशे वीस गाव आणि पंधराशे कर्मचारी या साखर कारखान्यात काम करतात तुम्हाला कधी वाटलं ना असं की खरंच कारखान्यामुळे दुर्भिक्ष काय येतं बघाय काय होत असतं बघायचं असेल तर ज्या कारखान्यामध्ये कर्मचाऱ्यांची नोकरी गेली आहे त्यांच्या वस्तीवरती जाऊन बघा अवस्था काय असते कंगाल अवस्था असते पी एफ चे पैसे मिळत नसतात ग्रॅच्युटीचे पैसे मिळत नसतात पगार बंद झालेला असतो वर्षानुवर्ष पगार नसतो अशा वेळी त्यांच्या कुटुंबाची जी भीषण अवस्था होते ना ती बघितल्यावर डोळ्यात पाणी येतं आणि लाज वाटते आम्ही महाराष्ट्रातले आहोत म्हणण्याची हे जे काय आजकाल धर्म धर्म महाराष्ट्र धर्म महाराष्ट्र धर्म चाललाय ना पन्नास साखर कारखाने विकलेत हजार कर्मचारी पकडा लाख लाख पाच पाच लाख पाच पाच लाख लोकांच्या कुटुंबाची अवस्था काय असेल जरा बघणं आवश्यक असत म्हणून हा कारखाना सुरू होणं त्याच गाळप होणं पस्तीस हजार सभासदांच्या उसाला चांगला भाव मिळणं पंधराशे कर्मचाऱ्यांच्या हाताला काम मिळणं बारा वर्ष झालं बंद आहे यापैकी काही कर्मचारी देवाघरी गेले असतील काही नियत वय वयोमानाप्रमाणे रिटायर्ड झाले असतील काय झालं असेल ते झालं असेल त्यांची घरं कशी चालली असतील माहीत नाही एक माणूस जो आतापर्यंत वेगवेगळी पाच कारखाने उत्तम पद्धतीनं चालवतोय ना त्याच्या हातात जाऊ द्यायला काय हरकत होती देशमुखांना अशी कितीशी भूक आहे कारखान्यांची मी तुम्हाला यादी वाचून दाखवू का यादी मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना नाव विलासराव देशमुख केलेलं आहे एक विकास सहकारी साखर कारखाना दोन रेणा सहकारी साखर कारखाना तीन जागृती शुगर मिल्स चार ट्वेंटी वन शुगर पाच विकास दोन सहा परभणी जिल्ह्यातला एक सात अशी एवढी सात आठ कारखाने आज देशमुखांच्या ताब्यात आहेत एखाद्याने दुसरा कारखाना चालवला अजून नाही बेलकुंडचा संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना नऊ अशा कारखान्यापैकी आपल्या आप हातात असताना एखादा कारखाना दुसऱ्यांनी चालवायला घेतला तर बिघडलं कुठे पण नाही सगळी कारखान्या आम्हाला चालवायची कारखान्याचं काय घेऊन बसला तो देशमुखांना सगळं राज्यच चालवायचं आहे म्हणजे दुधाची संस्था देशमुखांची बंद पडली सोडून द्या पण दूध विकणार आम्हीच सुदगिरणी आमचीच जागा विकावी लागली हरकत नाही पण विकणार तर आम्हीच म्हणजे सुदगिरणीत देशमुख दुधात देशमुख कारखान्यात देशमुख शिक्षणात देशमुख अ मॉन्टेसरीच्या वर्गापासून मॉन्टेसरीच्या वर्गापासून म्हणतोय मी म्हणजे हजार रुपये शंभर रुपये फीसवाली ते एक लाख फीसवाली शाळा देशमुखांचीच मेडिकल कॉलेज देशमुखांचंच इंजिनिअरिंग कॉलेज देशमुखांचच सगळं 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 आम्हीच चालवलं पाहिजे हा जो अट्टहास आहे ना या पोटी त्यांना तेरणा कारखाना हवा होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे राजकीय दृष्ट्या पद्मसिंह पाटलांशी देशमुखांचं जमत नाही पद्मसिंह पाटलांचा कारखाना आम्ही घेतला हे दाखविण्यासाठी राजकीय अहंकारापोटी हा कारखाना हवा होता लातूर जिल्ह्यात शिवराज पाटील चाकूरकरांचा कारखाना चाकूरकरांना चालवायला जमला नाही तो आम्ही घेतला हे दाखवण्यासाठी नळेगावचा कारखाना हवा होता आमच्याच नेत्याला म्हणजे शिवाजीराव पाटील व्यंगेकरांना त्यांचा कारखाना चालवायला जमला नाही म्हणून आम्हाला कारखाना आम्ही घेतला हे दाखवण्यासाठी त्यांना शिपाणी हवा होता आता पद्मसिंह पाटलांच्या कारखान्याकडे त्यांची डोळे लागलेले होते पण तानाजी सावंत नावाचा बहादर माणूस निघाला ज्यांनी कोर्टातून सुद्धा त्यांना कारखाना मिळवून दिला मिळवू दिला नाही इतकी भूक कशासाठी हो या कारखान्यांची सगळ्या परिसराचं राजकारण आपल्या सोबत ठेवता येतं कह्यात ठेवता येतं यासाठी हे सगळं व्यक्तिगत राग काय असा प्रश्न मला लोक विचारतात काहीच व्यक्तिगत राग नाही कशाचा आलाय व्यक्तिगत राग पण सत्तेची जी भूक आहे ना सत्तेची जी भूक लागलेली आहे अहो खूप छोट्या छोट्या गोष्टीत खूप छोट्या छोट्या गोष्टी लातूर शहरातल्या एका औद्योगिक सहकारी संस्थेतले प्लॉट विकता येत नाहीत पण हे आपल्या शपथपत्रात नमूद करतात वंश परंपरेनं आलेला आणि विकत घेतलेला म्हणून लातूरमध्येच एक औद्योगिक सहकारी संस्था आहे जी प्रॉपर्टी सरकारची असते ती विकणारी सोसायटी कोण घेणारे देशमुख कोण असा प्रश्न देखील आपल्या सगळ्यांच्या समोर पडतो कुक्कुटपालन यांचं दूध यांचं गाड्या यांच्या दोन चाकी यांच्या चारचाकी यांच्या सगळं यांचं कारखानेही यांनाच हवे पण तानाजी सावंतांना भले बहादर पुन्हा एकदा म्हणण्याची वेळ आली आहे की खूप प्रचंड संघर्षातून तानाजी सावंतांनी आपल्या भैरवनाथच्या ग्रुपमध्ये हा कारखाना सहभागी करून घेतलेला आहे देशमुखांना आता तेरणा सर करता येणार नाही हे स्वच्छ झालंय आणि सगळ्यात मोठं दुखणं म्हणजे आमची निविदा नाकारली जाते देशमुख साहेब निविदा नाकारण्याचं दुःख काय असतं कळलं ना कळलं ना इंदिरा सहकारी सुदगिरणीमध्ये जागेच्या लिलावासाठी आलेल्या काही लोकांच्या निविदा नाकारल्या गेल्या होत्या पुढे कोर्टाने त्या निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्या असे आदेश दिले आणि घ्याव्या लागल्या पुढे काय झालं त्याची कथा स्वतंत्ररित्या सांगता येऊ शकेल पण निविदा नाकारण्याचं दुःख काय असतं हे इंदिरा सहकारी सुदगिरणीच्या जमिनीच्या प्रकरणामध्ये तुम्ही जे दिलं होतं ते तुम्हाला तेरणाच्या प्रकरणामध्ये सव्याज परत मिळालं असेल कारण पाच वेळेला न्यायालयाचे दरवाजे ठोठावून तुम्हाला ही निविदा एक्सेप्ट करता करू घेता आलेली नाही आहे आज तरी तेरणा देशमुखांच्या हातून गेलाय देशमुखांच्या हातून आता कारखाने निष्ठू लागलेत त्यांना जय जवान जय किसानवर ताबा मिळवता आला नाही शिवाजीराव पाटील निलंगेकर सहकारी साखर कारखान्यावर ताबा मिळवता आला नाही तसा तेरणावरही मिळवता आलेला नाही अमित देशमुखांनी काळाचे हे पावलं वेळीच लक्षात घ्यायला हवेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद